जारंग्यासारखं मी अजिबात कुणासाठी काम करत, तुझा जारंग्या कसा शरद पवारासाठी काम करतोय हे सगळ्यांना माहिती, आणि त्याच्यात मध्ये हिंमत असताना त्याने शरद पवाराच्याच विरोधात मध्ये बारामतीत मध्ये उभं राहून दाखवा, त्याची सिक्युरिटी काढून घेतली, लागलं बोकायला आता आता म्हणे काय मला मारणार आहेत, अरे शेंबड्या कोण रे तू, तुला मारायला चल सारख्या जरांगेच्या भिकाऱ्या कुत्र्यांना काय करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हां त्यांना समजण्यासाठी त्यांच्या विचारांचा पाईक व्हावं लागतं, तुमच्यासारखं एका हाडासाठी आणि 90 साठी पळाव नाही लागत जरांगेच्या मागे, जर जरांग्याचं एखाद्याने काही उघडं करायचा प्रयत्न केला तर हे त्या माणसाला त्या व्यक्तीला ट्रोल करतात, त्याला त्रास देतात, त्याला गलिच्छ शिव्या घालतात, त्या व्यक्तीचा नंबर समाजामध्ये व्हायरल करतायत, त्या पैसे देऊन जी व्यक्ती ह्याच्या विरोधात बोलली असेल त्या व्यक्तीला त्रास द्यायला लावतायत, परंतु या सगळ्या गोष्टींना मी जो मानलेला सॉरी नेत्यांनी विरोध केलाय मराठा आरक्षणासाठी त्याच नेत्यांना तुला टार्गेट करायचं ना, तर सुरुवात तू शरद पवारापासून कर ना, तू का शरद पवाराला डोक्यावर घेतलंय, तू का शरद पवाराच्या विरोधात जात नाही, बरळतोय दररोज हे त्याचं त्यालाच कळत नाही, दररोज उठायचं काहीतरी असंविधानिक बोलायचं, दररोज उठायचं संविधानाची हत्या होईल असं बोलायचं, छत्रपतींचे विचार तरी यांनी कधीच चुरगळून फेकलेत, छत्रपतींच्या विचारांवर नाही हा चालते ना याची बेवडी गँग चालते, हां 70% समाज जागा झाला जरांगेच्या विरोधात, म्हणते मी तुला जरांगेच्या खेळीच्या विरोधात मध्ये जागा झालाय, कळलं ना, त्या मराठवाड्यापुरतं आणि शरद पवारच्या कार्यकर्त्यांपुरतं तुणतुणं वाजवणं बंद करा तुम्ही, जरांग्यासारखं मी अजिबात कुणासाठी काम करत, तुझा जरांग्या कसा शरद पवारासाठी काम करतोय हे सगळ्यांना माहिती, आणि त्याच्यात मध्ये हिंमत असेल ना त्याने शरद पवाराच्याच विरोधात मध्ये बारामतीत मध्ये उभं राहून दाखवावं, चल दाखव म्हणावं, चल दाखव बारामतीमध्ये उभं राहून, त्याची सिक्युरिटी काढून घेतली, लागलं बोकायला आता आता म्हणे काय मला मारणार आहेत, अरे शेंबड्या कोण रे तू, तुला मारायला चल, त्याच्या त्या बायका त्या बेवड्या ह्या दारू पिलेल्या अशा जशा दा यांनी पार बिना पाण्याच्या मारल्यात अशा बोलतायत ह्या माझ्यावर, हां कोणत्या सरपंचाची पोरगी म्हणे तिथली ती म्हणे अगोदर तर ही बाई, अरे मग अक्कल पाहिजे तुला शेंबडे, की मी अगोदर त्याच्या बाजूने बोलले, मी जर छगन भुजबळच्या विरोधात बोलले तर मी याला सपोर्टच करत होते ना, पण ज्या वेळेला मला याचा खरा चेहरा कळला ना त्यावेळेला मी याचा विरोध करायलाही घाबरले नाही, ही माझी खासियत आहे, एखाद्याचा सपोर्ट करतोय आणि तो चुकीचा आहे हे कळल्यावर आपण नाही का लोक आपल्याला ट्रोल करतील किंवा लोक नावं ठेवतील म्हणून शांत बसायचं, यातली बाई मी नाही आहे, मला अक्षरशः अंत्यविधी चालू माझ्या भावाचा आणि मला फोन करतायत हे लोक, मला असं वाटायचं माझी गावाकडनं पाहुणे आलेत काय, प्रत्येकाचेच नंबर आपल्याकडे सेव्ह नसतात, मी अन्नोन नंबर उचलतच नव्हते, परंतु असं वाटायचं माझ्या गावाकडचे कुणी आहेत का, माझे नातलग कुणी आहेत का, म्हणून मी फोन उचलायची, मी रडत होते, माझा फोन कुणी पण उचलायचं आणि हे शिव्या घालत होते याचे कार्यकर्ते, कुठल्या प्रवृत्तीचे रे तुम्ही, माझ्या लेकी माझ्या बहिणीचा मुलगा हे फोन त्यांच्या हातात होता माझा, ती सांगायची फोन करून की मामाचं आमच्या असं झालंय कोण बोलताय तुम्ही, नाही देऊ शकत आहे आम्ही तिच्याकडे फोन, ते गलिच्छ शिव्या देत होते मला, आम्ही अंत्यविधीला आलो आहे मामाच्या हे सांगत होते माझे लेकरं आणि हे मला शिव्या घालत होते, वरिष्ठ नेते मराठा समाजाचे असे उद्गार आहे त्याचे शरद पवारासाठी, जाणते राजे तुझ्या काय घरात नेऊन ठेवतो जाणता राजा, आमचा नाही तो जाणता राजा, आमचा जाणता राजा एकच आहे, जाणता राजा कोणाला नाव नको देऊ, हां क्रांती सूर्य क्रांती सूर्य एकच आहे, ज्योतिराव महात्मा फुले असले कुणालाही का क्रांती सूर्य करू नको, तुझ्यासारखे जर असते ना त्यावेळेला तू म्हणला असतं फक्त आपल्या जातीपुरतेच पोरींची शाळा चालू करा, तू पक्का जातीवादी किडा आहे जरांग्या, मराठे बांधव त्याच्यासोबत मुंबईला चालले होते आणि ते काय सेल्फी काढायला किंवा कशाला त्याच्या पुढे येत असते, तो ढकलत होता डायरेक्ट, ढकलत होता त्या तरुणांना, ढकलत होता डायरेक्ट, असा पण ढकलत होता ना की ते म्हणजे कचरा आहे याच्या पुढं, आणि ज्या वेळेला मॉमेडियन समाजाचे पोरं त्याचा सत्कार करायला आले हा हात जोडतोय त्यांच्या पुढं, हा इतका नम्र होतोय त्यांच्या पुढं का बरं, मुसलमानांचा याला काय एवढा पुळका, याचा अर्थ काय, मुसलमान बांधवांच्या न्याय हक्कासाठी पण मला लढायचं म्हणे, अरे सुन्नत करून घे जा तू, इस्लाम स्वीकार कर, त्यांच्यात नेताच नाही आता तुझ्यासारखा, जा तू, तुझी गरज काय, तू आहेच मुघली, मुघलांचा वंशज येतो त्याच्यामुळे काय विषयच नाहीये, ते लवकर रुचत नसते लोकांना, पण ज्या वेळेला ते कळलं ना की मग लोक, मी सांगितलं होतं याला पळू पळू मारतील आणि याच्यावर आज ती वेळ आलेली आहे, ह्याला पळू पळू मारणार आहेत लोक एवढं लक्षात घ्या, ह्याला सुट्टी नाही, 75% लोकांना खरं कळलेलं आहे आणि म्हणून तर मीडियाने पण याला सपोर्ट देणं सोडलंय ना, ह्यांना काय करावं लागलं आता माहिती आहे,
ह्यांना लोकल मीडिया यांच्या यांच्या मुलांना सांगावं लागलं, आता चॅनल आपले आपले खोला, जसे आपले आपले उमेदवार उभे करा असं हा आव्हान देतो ना, तसे आपल्या आपल्या मुलांनी आता यूट्यूबला चॅनल ओपन करा ज्याला 500,000 व्ह्यूज असतात दिवसाला. बाबासाहेब कोण? बाबासाहेब तुझ्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा या सगळ्यांचा बाप बाबासाहेब आंबेडकर. बरं का रे, ज्याने कोणी विचारलंय ना मला आत्ता बाबासाहेब कोण त्याला सांगते. हा तुझे आता स्वतंत्रपणे मला बोलतोय ना इथं, हा अधिकार तुला बाबासाहेबांनी दिलाय, त्यांच्या संविधानाने दिलाय. तुझ्यासारख्या जरांगेच्या भिकाऱ्या कुत्र्यांना काय कळणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा त्यांना समजण्यासाठी त्यांच्या विचारांचा पाईक व्हावं लागतं. तुमच्यासारखं एका हाडासाठी आणि 90 साठी पळाव नाही लागत आहे जरांग्याच्या मागं.